शिंदे गुट के विधायक संजय गायकवाड़ ऑडियो क्लिप सोशल मीडिया पर वायरल हो रही है, जिसमें राष्ट्रवादी कांग्रेस के वरिष्ठ नेता छगन भुजबल पर अपमानजनक टिप्पणी की गई है। इसी संदर्भ में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत पवार गुट के नागपुर शहराध्यक्ष प्रशांत पवार ने पत्रकारों को प्रतिक्रिया देते हुए कहा कि एक विधायक द्वारा एक वरिष्ठ मंत्री के बारे में अपमानजनक टिप्पणी करना महाराष्ट्र की संस्कृति के अनुकूल नहीं है। जो विधायक हमारे साथ गठबंधन में है उन्हें इस तरह का बयान करना उचित नहीं है। संजय गायकवाड़ ने जल्द से जल्द माफी छगन भुजबल से माफी मांगनी चाहिए, अन्यथा कार्रवाई का इशारा भी इस दौरान दिया गया है। नहीं नहीं, ऐसा है, आज छगन भुजबल साहब या महाराष्ट्र सीनियर नेते है, आणि ज्या प्रमाणे संजय गायकवाड़ की जी क्लिप वायरल झालेली आहे, असं मला असं वाटतं की एका आमदाराने एका ज्येष्ठ मंत्र्याबद्दल असं बोलणं हे काही आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारं स्टेटमेंट आहे। म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाचं जे त्या शाळेमध्ये आमदार संजय गायकवाड मोठे झाले त्या शाळेचे प्रिन्सिपल माननीय छगन भुजबळ साहेब राहिलेले आहे, ते तर असं कधी बोलत नाही। गुणाबद्दल जर बोलायचं आहे तुम्ही राजकीयदृष्ट्या काही बोलू शकता, पण असं खालच्या लेवलवर जाऊन असं शिवीगाळ करणं हे काही एका आमदाराला शोभत नाही। जर यांनी माफी नाही मागितली तर जर आमच्या वरिष्ठ लोकांनी जर सांगितलं की बा यांच्या विरोधात आपल्याला आंदोलन करायचं तर आम्ही आंदोलनसुद्धा करायला मागं पुढं पाहणार। कारण असा विषय आहे की आज या महायुती या महाराष्ट्रामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्याकरिता म्हणून अग्रेसर एकनाथ शिंदे साहेब झालं, देवेंद्र फडणवीस साहेब झाले, आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार झाले, जनतेसाठी अहो रात्र झटून राहिले का महाराष्ट्राला परत गतवैभव प्राप्त करण्यासाठी, आणि असा मिठाचा खडा टाकणं एका आमदारांनी आणि जे आमच्याबरोबर महायुतीत आहेत जे हाऊसमध्ये एकमेकाचा चेहरा बघणार आहेत असं त्यांनी नाही करायला पाहिजे। त्यांनी भुजबळ साहेबांची माफी मागायला पाहिजे अशी माझी आणि आमच्या पक्षाची एक काम टप्प्याला विनंती। त्याचबरोबर अंजली जामैया यांनी आरोप केलेला आहे की भुजबळ साहेब हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशा पद्धतीची चर्चा आहे। आता एक इलेक्शनची वेळ आली आहे, ते जसं बदकं आपलं काय म्हणतात त्याला बिटकं कसं बाहेर निघतात पावसा आला की तसं अंजली जमानिया बाहेर निघालेले आता काही बोलून राहिलं। त्याच्यावर तर भुजबळ साहेबांनी सांगितलं ना त्यांना कुठून माहीत झालं मलाच नाही माहीत म्हणे, ते काही ज्योतिष आहेत का त्या का आता काहीतरी ब्लॅकमेलिंगचं काम करायचं म्हणून ते करून राहिले, बाकी काही नाही त्यांना कोणी महत्त्व देत नाही आणि तुम्हीसुद्धा महत्त्व देऊ नका।